ओम श्री सद्गुरवे नमः। परमात्मा श्री पांडुरंग, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबा राय, छत्रपति श्री शिवराय, माझे सद्गुरु परमपूजनीय गुरुजी अरविंदनाथ, हे तेजस्वी व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर मला प्रेरणा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व संत श्रोते, तुम्हा सर्वांच्या चरणी या ज्ञानेश्वरी सेवकाचा रामभक्ताचा शिरसाष्टांग दंडवत प्रणाम। आषाढीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आणि आपण कार्तिकीकडे निघालो आहोत। आषाढी कार्तिकी या दोन तिथी आपल्याला सर्व संतांनी मिळून दिले आहेत। या दोन तिथीच्या मध्ये असलेला चातुर्मास आपण एका विशिष्ट साधनेनं व्यतीत करायचा असतो, अशी कल्पना आहे की आषाढीची वारी झाली, आषाढीचा दिवस संपला की त्याला देवशयनी एकादशी म्हणतात। परमात्मा पांडुरंग निद्रिस्त होतात असं होईल कहो। जो सर्वत्र सर्व काळ जागा आहे, सर्वत्र आणि सर्व काळ जागा आहे, तो कसं काय झोपेल। पण संकल्पना अशी आहे की देवानी एवढं सगळं विश्व चालवलंय, रोज संत भक्त म्हणतात की देवा आता तुम्ही चार महिने विश्रांती घ्या, आम्ही बघा कशी साधना करतो आणि कार्य करतो। एका वयात वडील आले, वृद्ध झाले की मुलांनी आणि नातवंडांनी म्हणायला पाहिजे, बाबा की आजोबा तुम्ही आता थांबा, हा आम्ही कसं काम करतो बघा, आम्हाला आधार द्या, आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्याकडनं करून घ्या। जणू अशी संकल्पना आहे। पांडुरंग परमात्मा निद्रिस्त झाले आणि चार महिने त्यांनी आपल्याला हे करायला दिलं आहे। आता कार्य आपल्याला तप करायचंय, साधना करायची, कार्य करायचंय, इतरांसाठी जगायचंय आणि परमात्मा आता कार्तिकीला जागे होणार आहेत, प्रबोधिनी एकादशी आणि आपला लेखाजोखा बघणार आहेत आपण काय केलं। अशा या प्रबोधिनी एकादशीकडे आपण निघालोय, 12 तारखेला आहे आणि त्या पर्व काळामध्ये आषाढी कार्तिकी वारी महामंडळानं मला आपल्या दिव्य भारत राष्ट्रातली अजरामर पवित्र सर्वश्रेष्ठ चारित्र्यवान असलेली श्री रामांची कथा मला चिंतन सादर करण्यासाठी दिली। मी तुम्हा सर्वांचा अतीव अतीव ऋणी आहे। माझ्याकडून हे तुम्ही बोलवून घेता आहात। प्रभू राम हे फक्त भारतासाठी नाहीयेत, त्यांचं चरित्र सगळ्या जगातल्या मानवांनी अभ्यासलं पाहिजे आणि आचरलं पाहिजे। व्यक्ती त्या व्यक्तीबरोबर त्याचे असलेले सर्व प्रकारचे नातेसंबंध, त्याची व्यक्तिगत आणि राष्ट्रीय सर्व कर्तव्य प्रत्येक वेळी प्रत्येक अवस्थेत वयाच्या आणि वेगवेगळ्या परिस्थितीत कशी आचरण करावी याचा आदर्श वस्तुपाठ कुठं असेल तर तो आहे श्री रामायण। त्यामुळे कितीही आक्रमण झाली तरीही जी मिटली नाही, मिटणार नाही। चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांची कीर्ती दिग्गत राहील असा आशीर्वाद ज्या सीता देवींनी त्यांना वनवासात सोडल्यानंतर दिलाय, त्या रामकथेवर कितीही कोणी अन्याय केला, कितीही विक्षिप्तपणे किंवा दुष्टपणे त्यांच्या चरित्रावर आक्षेप घेऊन त्यांच्या चरित्रावर लांछन उडवण्याचा प्रयत्न केला तरीही एवढा सुद्धा ढाक प्रभू श्री रामचंद्रांच्या दिव्य चरित्रावर येऊ शकत नाही। असं सोज्वळ, असं पवित्र,
चारी पुरुषार्थ मानवाला शिकवणार आणि तरी सुद्धा मंगलमय चरित्र जगातल्या सर्व मानवांसाठी आदर्श आहे. अशा चरित्राचा चिंतनाचा भाग तुम्ही माझ्याकडून बोलवून घेत आहात. कालपासून इथे व्याख्यान मला सुरू झाली, अजून 2 दिवस आहे आणि रोज इथे दीपप्रज्वलन होऊन भगवंतांचं पूजन केलं जात आहे. आपल्या समाजातले ज्येष्ठ कर्तृत्ववान महात्मे इथे येतात, व्यासपीठावर त्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून घेतलं जातं. कालच्यासारखेच आजही माझ्याबरोबर यशवंतरावजी चितळे आणि विनय आणि विजयरावजी चांदोरकर माझ्याबरोबर इथे दीपप्रज्वलनाला होते. आणि ज्या श्रेष्ठांचा माझ्याकडनं मी सत्कार नाही म्हणणार, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत सर्वजणं, त्यांचं पूजन माझ्याकडनं करून घेतलं, त्यांच्याही चरणी मी प्रणाम करतो. मला अशी रोज संधी देत आहे तुम्ही, त्याबद्दल आपटे सर. अशाच समाजातल्या ज्येष्ठ श्रेष्ठांना तुम्ही इथं बोलवत आहे आणि वक्त्याकडनं त्यांचं पूजन करून घेत आहे. तो सत्कार नाही आहे, त्यांचं पूजन आहे. सत्कार मी कोण करणार, पण वक्त्यालाही कळलं पाहिजे वक्ता हा व्यासपीठावर वक्ता आहे, बाकी सामान्य आहे. हे व्यासांचं पीठ आहे. इथे अनेक प्रवचनकार कीर्तनकार वर्षानुवर्ष प्रबोधन करत आहेत. रामकथा अशीच नाही बरं का राहिली, अनेकांनी ती गायली आहे, अनेकांनी ती सांगितली आहे. त्यावेळेस व्यासपीठावर असलो की एक अधिकार येऊ शकतो तो व्यासपीठात असतो, बाकी नाही. हे मलाही जाणीव राहावी आणि ती ठेवावी मी, असा आशीर्वाद तुम्ही मला द्या. सेना महाराज मध्य प्रदेशातले वारकरी परंपरेतले एक संत, हां, न्हावी समाजामध्ये न्हावी केशकर्तन करणारी न्हावी कार्य करणारी जात नाही बरं का, जाती संतांना मान्य नाही, जात नाहीचे वर्ण आहे. आणि ते वर्ण कोणीही कितीही काढून टाकायचा प्रयत्न केला तरी ते नष्ट होणार नाहीत, कारण चातुर्वर्ण्यमया सृष्ट्यम गुणकर्म विभाग अशा आहे अर्जुना. हे 4 वर्ण माझ्या प्रेरणेतून निर्माण झाले असे भगवंत म्हणतात. हे काय वर्ण आहेत, उपजतच एखाद्याला ज्ञान घेण्याची इच्छा असते, ज्ञान घ्यावं, ज्ञान द्यावं, ज्ञानाच्या व्यवहारात राहावं, गुरुकुल चालवावीत, आपण शिक्षण घ्यावं, आपण लोकांना शिक्षित करावं, ज्ञानाचा व्यवहार करावा, ज्ञानासाठी लागणारी शुद्धता आयुष्यभर जपावी, अशी ज्ञान परंपरा शुद्धतेनं जपणारी निस्वार्थ निरपेक्ष रचना म्हणजे ब्राह्मण. ब्रह्म जाणाती ब्रह्म जाणतात ते ब्राह्मण. आडनाव काही का असे ना, मी चप्पल बाहेर काढली आपण सगळ्यां तशी आडनावं बाहेर काढून टाकायची, त्या आडनावाला जात बिचळं फेकून द्यायचं. आता आपण सर्व ब्राह्मण आहोत कारण ज्ञानाचा विचार करतोय. कोणाला अर्थार्जन करावं असं वाटतं, आर्थिक उलाढाल करावीशी वाटते, संपत्ती निर्माण करावी, संपत्तीचा विनियोग करावा, समाजाला आधार द्यावा, स्वतःच्या कुटुंबासह समाजालाही उभं करावं, असं धनाचं आदान प्रदान करणं, धनाची व्यवस्था करणं, हे जे करतात ते वैश्य. त्यात शेती आहे, व्यवसाय आहे, कारखाने, बाकी सगळं वैश्य. काही उपजत वृत्ती अशी असते की क्षात्र वृत्ती, रक्षण करावं, न्यायनिवाडा करावं, लढा द्यावा, सज्जनांचं रक्षण आहे, दुर्जनांचा विनाश किंवा त्यांचा बंदोबस्त आहे, नेतृत्व करावं, त्यांना म्हणतात क्षात्र वृत्तीचे. आणि ज्ञान घेण्यासाठी बुद्धी नाही हो आमच्याकडे, पैसा कमवण्याची हातोटी कौशल्यता नाही हो आमच्याकडे, शरीर बुद्धीचं बळ क्षत्रियासाठी लागतं ते नाही आहे आमच्याकडे. सेवाभाव तर आहे ना, या सेवाभावानं सगळ्या समाजाला सेवा करून संतुष्ट करावं, त्यांना आनंद द्यावा, अशा सगळ्या सेवांमध्ये रमलेल्या लोकांना
शूद्र वर्णाचे म्हणतात, क्षुद्र नाही शूद्र आहे ते शूद्र, पण हे कोणी त्याज्य नाहीत, कारण उपजत ज्ञानाची जरी इच्छा असली, उपजत वैश्यवृत्ती असली, उपजत क्षात्रवृत्ती असली, तरी सुद्धा प्रसंग परत्वे योग्य कर्म आणि कर्तव्य करण्यासाठी आपल्याला इतर गुणांची सुद्धा गरज भासते, ती योग्य वेळी योग्य गुणांनी कर्म करणं म्हणजे कर्तव्य पालन आहे. मी ज्ञान देताना, वर्गात शिकवताना शिक्षक आहे तर मी ब्राह्मण आहे. गोडबोले असेल, गोखले असेल, कांबळे असेल, जाधव असेल, पाटील असेल, कोण असेल तो असेल, ते आडनावाचं आहे, त्याचा माझा काही संबंध नाही. ती ओळख आहे समाजातली, माझी ओळख माझ्या कर्माने ठरणार आहे. पण शाळेमध्ये एखादा धटिंगण एखाद्या मुलीची छेड काढतोय तर तिथं मी बाया वर करून त्याची गचांडी पकडायला उभं राहिलं पाहिजे, तिचं संरक्षण करायला उभं राहिलं पाहिजे. त्यावेळेस माझ्यामध्ये क्षात्रवृत्ती निर्माण व्हायला हवी, मी क्षत्रिय असलो पाहिजे. त्यावेळेस मी पगार घेतोय व्यवस्थित आणि काहीतरी घरच्यांसाठी किंवा काही मी वस्तू विकत घेतोय, त्या संपत्तीचा विनियोग करतोय, त्यावेळेस योग्य वस्तू योग्य पद योग्य पैशात योग्य पद्धतीने घेतोय की नाही, आणि त्यांनी माझ्या घरच्यांचं सगळ्यांचं योग्य पद्धतीने पोषण करतोय की नाही हे बघतोय, तेव्हा मी वैश्य आहे. आणि आई वडिलांची सेवा करतोय, मंदिरात आलो मंदिराची सगळी सेवा करतोय, मी झाडलोट करतोय, गाव आणि घर स्वच्छ करतोय, त्यावेळेस मीच शूद्र आहे ना, शूद्र दुसरा कोणी नाहीये. म्हणजे उपजत गुणवत्ता जरी क्षत्रियाची किंवा ब्राह्मणाची असली तरी प्रसंग परत्वे वेगवेगळ्या गुणांचा आधार घेऊन मी जेव्हा ते कर्म सुशोभित करतो आणि ईश्वराला अर्पण करतो त्यावेळेस मी कर्तव्य करत असतो. म्हणजे एकच व्यक्ती कधी ब्राह्मण आहे, तीच व्यक्ती कधी क्षत्रिय होते, तीच व्यक्ती कधी शूद्र होते, शूद्र होते. शूद्र कुठे दुसरा वेगळा, हेच संतांनी शिकवलं ना. मध्य प्रदेशमधले संत आहेत हे, कटनीच्या जवळ उमरिया गावामधल्या एका टेकडीवर ज्यांचा जन्म झाला, ते सेना सेन किंवा सेना, हिंदी भाषिकांमध्ये सेन कवी होऊन गेले असा एक वाद होता किंवा शंका होती की ते सेन आणि सेना महाराज वेगळे आहेत का. तर काही पुराव्यांनिशी सिद्ध झालं की जे सेन कवी संत कवी झाले तेच सेना महाराज. हे सेन जेव्हा नामदेवरायांना भेटले, ज्ञानेश्वर महाराजांचे काल सांगितलं पण तू बरं का, म्हटलं तर ना तू आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाल्यानंतर हे सबंध भारतभर फिरत निघाले, संत विचारांचा आपल्या ज्ञानाचा प्रसार करत आले धर्माचा. त्यावेळेस त्यांना सेना महाराज भेटले. सेना महाराजांकडनं ज्ञानेश्वर महाराजांविषयी आणि पांडुरंगाविषयी त्यांनी जेव्हा ऐकलं, सर्व संतांची माहिती मिळाली, तेव्हा हे सेना महाराज आळंदीला गेलेत. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खुण माझी मज, असं सेना महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करताना म्हटलं. नावी समाजाचे मग आपलं जे कर्म असतं त्यात सुद्धा संतांना परमात्मा किंवा प्रत्येक कर्मात त्यांना ईश्वर कसा दिसतो बघा. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. अच्छा, कांदा मुळा भाजी सगळी मिठाईच, काय विठ्ठलाशिवाय दुसरं कुठला पदार्थ आहे? विठ्ठल वाचून कुठला पदार्थ अस्तित्वात आहे का? सगळं जगतच त्याचं झालंय, तोच झालाय सगळं जगत. कुंभाराने मडकी बनवणं वेगळं आणि ईश्वराने जगत बनवणं वेगळं. कुंभारानं मडकं केलं आणि कुंभार वेगळा राहिलाय. कुंभार मडकं झालेलं नाहीये, पण हे विश्वच ब्रह्मच विश्व झालंय, परमात्माच विश्वरूपाने नटलाय हा विशेष आहे. स्वप्नामध्ये स्वप्न बघताना अरे मी हत्तीवर बसलोय, भले सायकलही नसेल आपल्याकडं पण आपण हत्तीवर बसतो. राजा झालोय
डोपे धा मग लोक जमली आहेत त्यांना मी मोहरा फेकून वाटतोय मोहरा अशी स्वप्न पडतात आणि काही भीतीची स्वप्न पडतात. मला एकदा स्वप्न पडलं मी वाघाच्या गुहेत गेलोय आश्रयाला कुठेतरी जंगलात चुकलो आणि अचानक वाघच गुहेत आला. अचानक वाघाला बघितलं त्यांनी डरकाळी फोडली मी ऐकली मी जोरात किंचाळलो. शेजारी बायको होती तिने उठवलं उठा काय झालं म्हटलं वाघ झोपा गप वाघाला कशाला घाबरता मी आहे ना. अगं म्हटलं खरंच वाघ आला. एका गुहेत दोन वाघ नसतात. अर्जुना स्वप्नींची विचित्र सेना तूच झाला होता ना रे. तसं हे जगत मी आहे. हा अनुभव घेणारे संत बसता उठता प्रत्येक पदार्थामध्ये भगवंताला बघतात आणि ते संत कार्य करत असतात. आपल्या कामातनं सुद्धा नामदार आहे सेनानावी महाराज म्हणतात आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक बारीक. केस तुमचे उगवलेले अहंकाराचे कापून टाकू काही ठेवणार नाही डोक्यावर. काम क्रोधाच्या बगला छाटू. खाकेमध्ये ज्या गुप्त ठिकाणी केस असतात तेही काढतात. अहंकार आणि कसं रूपक केलंय बघा. रूपकातनं सिद्धांत कसा शिकवला जातो बघा. कोण म्हणतो मला अहंकार आहे कोणीच म्हणत नाही. मी तर म्हणणार नाहीच नाही आपणही कोणी म्हणणार नाही. काय आम्ही अहंकार नाही. अहंकार आमच्या जवळही फिरकत नाही. आणि क्रोध रागवत तर नाहीच. आणि असेलच तो सात्विक संताप असतो बरं का आपला. सात्विक संताप आहे आमचा. काम क्रोधाच्या बगला छाटू तरच भगवंताला आपण प्रिय हो. संत आपलं जीवन असं सुंदर करतात. नको असलेल्या गोष्टी काढून टाकतात. असे सेना महाराज रामचंद्रांविषयी म्हणतात म्हणा राम श्री राम भव सिंधू तारक राम ऐसा अयोध्येचा राजा सेना म्हणे बाप माझा मुखी राम नाम उच्चारी सेना म्हणे निरंतरी. अशा सेना महाराजांच्या या अभंगाचं जे म्हणणं आहे जे सांगितलंय की राम नाम निरंतर घ्या त्याच पवित्र भव्य दिव्य रामचरित्राकडे आता मी वळणार आहे. तुम्ही ते चिंतन माझ्याकडून करून घ्या. मला बोलण्याची शक्ती बिलकुल नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तुम्ही बोलवले आम्ही बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. दारू म्हणजे दोरी यंत्र म्हणजे बाहुली. त्या बाहुल्या बाहेर पडद्याच्या वर समोर हलताना बोलताना चालताना व्यवहार करताना दिसतात पण तो सूत्रधार असतो मागे. तो त्या दोरीच्या माध्यमातून त्यांना हलवत असतो ना. तसा हा बोलणारा वक्ता समोर दिसला तरी याची ती ताकद नाही बरं. हे व्यासपीठ त्याच्या गुरूंवर त्याची असलेली कृपा आणि तुम्हा सर्व संत श्रोत्यांचे आशीर्वाद ऐकण्याची इच्छा यामुळे हे भावलं बोलतं. म्हणून तुम्ही माझ्याकडून हे चिंतन बोलवून घ्या असं म्हणून हा जो पुष्पहार एवढे मला घातले एवढी माझी लायकी नक्की नाही. तीन तीन हार सांभाळायची माझी ताकद नाही. पण हे हार या व्यासपीठाचे आहेत माझ्या परंपरेचे आहेत ते मी आता तुमच्या चरणी समर्पित करतो.